SEVEN. सेवन म्हणजे सात. EIGHTH. एट म्हणजे आठ. एक शिक्षणा पर्वत आणायचा विचार केला. त्या मुलांना शिक्षणाच्या पर्वत आणण्यासाठी मी त्यांच्या आई वडिलांशी चर्चा केली. चर्चा केल्याच्या नंतर त्यांच्या आई वडिलांना वाटलं की बाबा हे पैसे घेतील, कारण ते मूल करण्याची कामं करतात, त्यांच्याकडे पैसे नाही नसतात. त्यांना म्हणलं मी फ्रीमध्ये शिकवतो, तर मग ते तयार झाले. मग एक दोन मुलापासून मी तिथे सुरुवात केली. माझ्याकडे काही विशेष असा काही वर्ग खोली नाही आहे, तर मी तिथे एका लिंबाच्या झाडाखाली मुलांना बसवायची सुरुवात केली. आणि एका मातीच्या भिंतीला बोर्ड लावून तिथे एका उघड्या जागेवरच चालू केलं. जवळपास माझ्याकडे तिथे 30 ते 35 मुलं आता आहेत. तिथूनच सुरुवात करत असताना मला एक विचार पडला की आज जर या झोपडपट्टीत एवढी मुलं आहेत, तर उद्या दुसऱ्याही झोपडपट्टीत भरपूर असतील अशी मुलं. तर मग तिकडे पण भाग्यनगरच्या झोपडपट्टीत गेलो, तर तिथे पण भरपूर मुले होती. मग तसंच मी आता हे माझ्या डोक्यात आलं की जर ही मुलं आज शिक्षणाच्या पर्वत नाही, तर उद्याचं भविष्य काय घडणार या भारताचं. म्हणून मग मी ठरवलं की या मुलांना शिक्षणाच्या पर्वत आणायचं. म्हणून मी एक बालांकू फाउंडेशन या अंतर्गत विना छताची शाळा हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला. मागील गेले 3 ते 4 वर्षापासून मी हा उपक्रम राबवतोय. माझ्याकडे जवळपास 100 ते 150 मुलं आहेत. हे उपक्रम राबवताना काय अडचणी वगैरे येतात? अडचणी खूप येतात, कारण खरं तर कुठले काम करत असताना सुरुवातीला चांगलं काम करायचं म्हणलं तर अडचणी येतातच. मलाही आल्या सुरुवातीला समाजात तिथल्याच काही लोकांकडनं, पण मी नाही घाबरलो त्यांना. आणि ह्या गोष्टी करत असताना पुढे वाळूज पंढरपूरकडे एकदा असंच चाललं होतं चक्कर मारायला, तर तिकडे इकडे एक पाल दिसले. थोडं जोरात बोला. हे पाल दिसले, मग ह्या पालावरची पण मुलं मला दिसली की शाळाबाई आहेत. मग यांच्या आई वडिलांशी चर्चा केली. मग त्यांच्या आई वडिलांनी पण सांगितलं की शिकू शकता सर तुम्ही मुलांना. त्या मुलांना मग मी एकदा सुरुवात केली एक दोन मुलापासून, इथे पण मुलांमध्ये गोडी निर्माण झाली. आता इथे पण एका झाडाखाली मुलांना शिकवायचं मी काम करतो. सर, राजकीय धुरंधरांना किंवा इतर काय सामाजिक व्यक्तिमत्व जोपासणाऱ्या व्यक्तींना काय आव्हान कराल? खरं तर समाजामध्ये बरेच असे लोक आहेत दानशूर की त्यांना देण्याची काहीतरी इच्छा असते, पण त्याच्यापर्यंत या गोष्टी पोहोचत नाहीत. पण आज तर तुमच्या माध्यमातून जर या लोकांपर्यंत पोहोचत असतील तर नक्कीच बरं राहील, कारण दानशूर व्यक्तींनी तर समाजातल्या नक्कीच पुढे यायला पाहिजेत. आपण नको त्या ठिकाणी पैसा खर्च केल्यापेक्षा आपण जर अशा चांगल्या शैक्षणिक क्षेत्रासाठी जर खर्च केला, तर ह्या आज जे काही रोपटा आहे त्याचं वटवृक्ष होण्यासाठी वेळ लागणार नाही. आणि ह्या मुलांचं जे काय आज भविष्य आहे हे नक्कीच उज्ज्वल होईल. आणि मला ह्या मुलांसाठी जर कोणतून समाजातून आर्थिक पाठबळ आलं, तर ह्या मुलांसाठी मला खूप काही मोठं करता येईल. आणि ह्या मुलांसाठी मी शिक्षणाची मोठी तडजोड करून त्यांना यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील. सर, नाव सांगा तुमचं. मी भगवान हिमतराव सदावर्ते, बुलढाणा जिल्हा, लोणार तालुका, किंचोली सांगळे इथं रहिवासी आहे. काका, हे जे सर आता इथं शिकवायला येतात तुमच्या मुलांना वगैरे, तर काय वाटते, कसा आधार मिळतोय, कशी शिक्षणाची गोडी लागते का मुलांना? आता जेव्हापासून हे सदावर्ते सर येतात आणि तेव्हापासून आमच्या मुलांमध्ये म्हणजे खूपच शिक्षणाची प्रवृत्ती झाली. म्हणजे त्यांना पेन्सिल कशी धरावी आणि कशी पाठीवर गिरवावी हे सुद्धा ज्ञान त्यांना नव्हतं. पण जेव्हा हे सर आले आणि त्यांनी ते शिकवायला प्रारंभ केला, तेव्हापासून यांना बरेच मुलांचे असे म्हणजे अक्षर एकदम पेननं गिरवते व वाचन करते. आणि सर आल्यापासून या मुलांमध्ये बरेच सुधारणा झालेली आहे. आणि असेच मुलं दिवसेंदिवस एक एक दोन दोन वाढत आहे. आणि सरांची एक फार एक विना छताची शाळा त्यांनी एक संदर्भ चालू केला.
आणि त्याच्यामध्ये बी आमचे मुलं बरेच म्हणजे शिक्षणाच्या म्हणजे उडी लागली त्यांना शिक्षणाची. काय वाटत? एकदम चांगलं वाटतं सर, पण कसं आहे की त्यांना बी थोड्या जरा मध्यान्ह भोजनचा असं जर काही जर चालू केलं तर ते अजून गोडी न पाहते रमतील ते शाळेमध्ये असं मला वाटतं. नाव सांगा. मूर्ती रामभाऊ शिंदे. सर येथे येऊन तुमच्या मुलांना शिक्षण देत आहेत, निश्चितच शिक्षणाचा गंध सुद्धा नव्हता मुलांना, आता शिक्षणाची गोडी लागते, काय वाटते एक पालक म्हणून? एकदम आम्हाला आनंद वाटतंय, आम्ही एकदम हातावरचे, आम्ही घरी कोणी राहतही काही नाही, आमचे लहान लहान पोरं सोडून आम्ही जातो मांग सर येत्या पुरांना पद्धतीत शिकत आहे, आम्हाला एकदम आनंद वाटतंय. त्यांना काही येत नव्हतं, पुस्तक नव्हते, वही नव्हते, सर होते, भगवान सर आणून दिले आपल्या मुलांना, त्यांना बी पण आशा आहे मुलं शिकावं. गरीबाची मुलं आले तर हातावर, आम्ही दिवसभर धंद्याला जातो, 4-5 वाजता घरी येतो, आम्ही नंतर त्याच्याकडे काही राहत नाही. मग ते सर पेन आणून दिले, वही आणून दिले, बॅग आणून दिली, सर आणून दिले, सर येत्या रोज पोरांना शिकवत्या, आम्हाला एकदम फार आनंद वाटला. आम्हाला पण वाटतं ते मुलं आमचे शिकतील बा, सर खूप चांगलं करणारे आमचे पोरांचे बा, लागलं बा पोरं चालून सर नोकरीला. नाव सांगा. रेश्मा दिलीप जाधव. ओके. शाळेमध्ये शिकते कसं वाटते तुला, काय येते काय म्हणजे काय शिकायला मिळते? एकदम चांगलं वाटतं, माझ्या मनाला खूप आनंद वाटतो आणि चांगली वाटतं. जेव्हापासून सर आले तेव्हापासून आमच्या मनाला चांगलं वाटतं आणि शिकवतो बी चांगले, आणि आम्हाला फ्रेंड सुद्धा घेत होता नाही येत होतो, पण सर आले तेव्हापासून आम्हाला सारं येत. काय नाव आहे तुझं?